तो फोटो पाहिलास का? कोणत्या तरी कलाकाराचा दिसतोय. हो, तो फोटो आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचा. ते प्रसिद्ध कथकली कलाकार आणि कर्नाटकी संगीतकार आहेतच, पण ते एक टेक्नोक्रॅट म्हणून जास्त ओळखले जातात. म्हणजे तुला म्हणायचं की हे डॉक्टर के राधाकृष्णन आहेत, इस्रोचे माजी अध्यक्ष आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक. होय, तेच हे. मला माहिती आहे की डॉक्टर के राधाकृष्णन यांचा जन्म केरळमधल्या इरंजालाकुडा मध्ये झाला. भारताच्या अवकाश संशोधनामध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल 2014 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांचं सध्याचं टोपण नाव काय आहे माहितीये? मार्समॅन. मार्समॅन, भारी आहे हे नाव. डॉक्टर राधाकृष्णन यांनीच भारताच्या मंगळयान मोहिमेचं नेतृत्व केलं होतं, त्यामुळे बहुतेक वेळा त्यांचा उल्लेख मार्समॅन असा केला जातो. आपण पहिल्याच प्रयत्नात मंगळावर जवळपास पोहोचलोच होतो. भारताला इतक्या उंचीवर पोहोचवणाऱ्या डॉक्टर के राधाकृष्णन यांचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. बरोबर आहे तुझं. चांद्रयान मोहीम आणि PSLV रॉकेट लॉन्च मध्येही डॉक्टर राधाकृष्णन यांची महत्वाची भूमिका होती ना. डॉक्टर राधाकृष्णन 1973 साली साराभाई स्पेस सेंटरमध्ये एव्हिओनिक्स इंजिनियर म्हणून रुजू झाले. तिथे त्यांच्यावर स्पेस लॉन्च सिस्टम्स, स्पेस ॲप्लिकेशन्स आणि हेड ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट या जबाबदाऱ्या होत्या. इस्रोचे चेअरमॅन होण्याआधी डॉक्टर राधाकृष्णन इस्रो स्पेस डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते. त्यानंतर काही काळाने ते लॉन्च व्हेकल टेक्नॉलॉजी आणि इस्रो स्पेस डिपार्टमेंटचे संचालक झाले. त्यांनी तब्बल 37 अवकाश मोहिमांचं नेतृत्व केलं आणि GSLV-च्या यशस्वी उड्डाणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. प्रचंड मेहनत करणाऱ्या व्यक्तीलाच हे शक्य होऊ शकतं. एवढंच नाही तर डॉक्टर राधाकृष्णन हे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशनचे संस्थापक व संचालक आहेत. भारतातल्या पहिल्या सुनामी वॉर्निंग सिस्टमचा शोध त्यांनीच लावला आणि त्यांच्या प्रोजेक्ट्समुळे नैसर्गिक आपत्तींपासून आपल्या देशाचा बचाव करण्यासाठी मदत झाली आणि मच्छीमार आणि इतरांचेही जीवनमान उंचवण्यासही त्यामुळे हातभार लागला. याशिवाय डॉक्टर के राधाकृष्णन यांनी नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सीच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याचप्रमाणे पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागार काउन्सिलचे आणि कॅबिनेट ॲडवायझरी काउन्सिलचे कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. ते ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि इंडियन स्पेस एजन्सीचे मानस सल्लागार आहेत. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर युनेस्कोच्या इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशनचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवले होते. बाप रे, किती काय काय केले त्यांनी. हे सगळं ऐकून मला त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल. माय ओडिसी, मेमरीज ऑफ द मॅन बिहाइंड द मंगलयान मिशन हे आत्मचरित्र वाच. या पुस्तकात तुला त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळेल. नक्की वाचेन मी.